को नमस्ते आदाब है नमस्कार मुझे ऑल मराठी मित्रानों आशा छे कि आप लोग बहुत ज्यादा अच्छे होंगे। मुझे लगता है कि मैं ना मराठी बोलते बोलते बीच में बंगाली बोलना स्टार्ट हो जाती हूँ, मुझे मतलब ऐसा फील होता है हर दफा, लेकिन मैं दोबारा से देखूंगी और अगली दफा आपका हाल चाल अच्छे से पूछूंगी मैं मराठी में। तो आज हम लोग एक मराठी वीडियो ही देखने वाले हैं। अगर मैं स्टार्टिंग में मराठी बोल रही थी इसका मतलब है कि मराठी है, और ऐसे आप लोगों ने नाम तो देख लिया होगा। तो मुझे है कि जितनी ज़्यादा मराठी वीडियोस हों उस पर उतना ज़्यादा रिएक्शन बनाएं और मैं देखूं। और मैंने और तो बहुत ज़्यादा इंडिया की मूवीज़ देखी हैं, साउथ इंडिया की भी और बिहार की भी हर जगह, लेकिन मराठी मूवीज़ मैंने आज तक नहीं देखी। तो आज हम लोग एक मराठी मूवी फ़नी सीन है उस पर रिएक्शन में बनाने वाली हूँ और मैं देखने वाली हूँ, और देखते हैं कि मूवी कितनी ज़्यादा अच्छी होगी और कितना ज़्यादा मज़ा आएगा देखने का। आप भी मेरे साथ इस वीडियो को ज़रूर देखिएगा एंड तक, और अगर अच्छी लगे तो एक लाइक एक सब्सक्राइबर एक शेयर प्लीज़ ज़रूर कीजिएगा। देखते चला ना तुम्हाला दाखवते। नको नको बापरे काय घर बांधले मस्त एकदम एवढं मोठं। हा लई आवडलंय बघा तुमचं स्वभाव। अरे मला पण लई आवडलंय तुमचं स्वभाव। चला हा मस्त बेडरूम आहे जास्त। नानू निमगे होस बट्टे तगोड बंदितेने। हॅपी बर्थडे मेरी क्रिसमस बॉईज प्लेडवेल। अयो तुम्हाला गालायचे, उद्या आमच्याकडे उगादी असते। कोण उगडी असते? अयो उगादी असते रे गुढी पाडवा। काय यो काय शर्ट पीस एवढ्या रात्री कोण शर्ट शिवून देणार नाही? काय लता ताई डुंगी लुंगी लुंगी गोलपट्टू गुंडा असतो रे। मस्त रे मस्त रे कधीच म्हणलेलो मग काय। हे बघ हे मासं काय आवडतं आता गंमत बघा। यात गंमत आहे मनाचा तारा मनाशी जुळल्या की माणसामध्ये नात निर्माण होत, तसच या वीणेसोबत सुद्धा मनाचा तारा जुळल्या की त्यामधून सुमधुर संगीत निर्माण होत। एवढं मोठं वाक्य एखादं मात कधीच नाही जमलं मला। मॅडम जबरी टॉलेंट आहे जपून ठेवा। आपण याआधी कधी भेटलोय का? हा फक्त पोरींना व्हिडिओ कॉलवरच भेटतो। आपल्यात पूर्वजन्मीच काहीतरी नातं असणार बघा। ए ढुंग्या पूर्वजन्माचं नातं सांगून हिच्या बापाला तुझ्याकडनं नातू देण्याच्या इचारात दिसतीये। मॅडम तुम्ही कीर्तीच व्हायच्या ना, मग लग्न कधी करणार? अयो लग्न आधी मला ते करायचं की हो काय ते प्रेम ढुंग्या तुझा होणार बघ गेम। आलो तो फोटो पाहिजे मला। हो ना माझ्या सोबत ढुंग्याने की नाही मला डेटवर आणले तिकडं तिकडं मा डेट खोडसे तू तिकडं 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 अरे डॉक्टर पडली मेंदू सुजलाय तिचा लक्ष नका देऊ। अगं बाय तुझ्यात काय कमी नाहीच आहे, गाडीत शीट कमी बसणार कुठं तू? म्हणते माझी मांडी काय जेसीबी आहे तुझं वजन सहन कराया कलते गो कलते मला आधी सांग। हा
अरे ते कबीरचं फळे सोड, मला सांग कर्नाटकातून तुझ्यासाठी काय आणू? माझ्यासाठी चहा पावडर, कॉफी, सुके मसाले आणि खोबऱ्याचं तेल आणशील? बाबा मी किराणा माल भरला नाही मग दे, माझ्या मोबाईलची बॅटरी लो होती, मी तुला नंतर फोन करतो. मोबाईल बंद नको का? त्याच्या सासूपणावर जाऊ नको सा, जाळे ते जाळ पोरींना लपेटण्यासाठी. एकदा का दाताला रक्त लागलं सोडतच नाही. पण धैर्या, तिरके बाईंचा पिण्याचा स्टॅमिना जबरदस्त जबरदस्त वाखाण्या जोगा. आता तुम्ही आहे म्हणून सभ्यपणे प्यायले. मला एक सांग, तुला एक्झॅक्टली जायचंय कुठे? बसनात ठरवलं रादर ठरवायचंच. हो पण आम्ही काही दिवसांसाठी सोबत आहोत. माझं काम उरकल्यावर आम्ही डायरेक्ट रिटर्न. तुला कुठे ड्रॉप करायचंय का? तुला माझी कंपनी आवडून झाले का? नाही म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का माझा? नाही छे, तसं नाही. तुझी कंपनी आम्हाला लाभणं याला मोठं भाग्य लागतं बाई. आणि तू आमच्या कबीरचं बर्थडे गिफ्ट आहे. अरे बर्थडे आला ना तुझा. मग आता बर्थडेला मित्रांना दारूची पार्टी देतोस की नाही? दारू तू नाही पी? मी नाही घेत. मग काय येतो? चोकोबार आईस्क्रीम. जेवणानंतर मला चोकोबार आईस्क्रीम पाहिजे. मला पण. तुला? मला असले शॉक नाही. नाही म्हणजे मी दारू पीच असं नाही म्हणत आहे, पण आपल्या वयातल्या चुका आपल्या वयात करून बघायच्या. लई ढिल्लायस तू. तू ना डॅशिंग बन, घोडे लाव जगाची, आणि तोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत मैत्री घट्ट होत नाही. त्यामुळं आज आपल्या फ्रेंडशिप साठी तू 90 मारतोय. वेटर वेडर वेडर एक खंबा वेडर. हे बघ, एक ओळ दारू मिळत नाही. दारू नाही, हॉटेल बंद करायची वेळ झाली. बिल पे करा. कीप द चेंज. ए चेंज मींस काय नाही, उरलेले पैसे परत दे. लफडे चिक्कार लफडे करतात मदन शेठ. तुमच्या जन्माच्या आधीपासून मी त्यांच्या सोबत. तुमच्या जन्माच्या आधी मदन शेठ ज्या गाडीत बातचीत करायचे ना ती गाडी आपणच चालवायचो. त्यांच्या लग्नाची बायको जरी हे कसली ना बिगर लग्नाचे चिक्कार. चिक्कार चिक्कार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तुमची छोटी मम्मी आहे. जेव्हा जेव्हा ते म्हणतात ना आम्ही दौऱ्यावर चाललो तेव्हा समजून जायचं. खायला म्हणजे म्हणजे माझ्या बापान आयुष्याचे जामच दौरे लावलेले आहेत. मदन शेठची सगळी सिक्रेट आपल्यालाच माहिती आहे, म्हणून मदन शेठ आपल्याला कामावरनं काढत नाही. शेठ आपल्याला स्वतःचा पोरगा मानतात. मानतात ना फक्त. अयो पप्पा. अयो पप्पांचा फोन आहे. एक मिनिट हा पप्पा. हे नरे गाय ढकले. गाडी कुठे? गाडी कुठे? पप्पा तुम्हाला फक्त गाडीचीच काळजी असत. करणारच ना मुर्द्या, कारण गाडी तुझ्यापाशी नाहीये. नाहीये का? नाही पप्पा. तुम्हाला कसं पटवून देऊ? बापाला पटवतो. मला पटवतो का तुझ्या? म्हणजे ए ए त्याने दाखव त्याला फोटो दाखव. बघ फोटो कशी गेली गाडी त्यांच्या पाशी. कशी गेली? आम्ही सगळे एकत्र चालत पप्पा. वा काय एकत्र सगळे? मग तू का नाही फोटो? मी फोटो काढत होतो. मी फोटो काढत होतो. आता जो खोटा बोलला ना चामडी सोलीला तुझी सांगून ठेवतो. मदन फुटवीची गाडी नेतात म्हणजे काय? हे बघणाऱ्या तू काय बिकर. गाडीच शिवती तशी सई सलामत मला आणून दे. कळलं का? पुढे तू आता. आता मी कर्ण कटत आहे. काय ढकल्या? मला म्हणला पप्पा असा जातो ना असा येतो. तुझा असं कर्ण कटत आहे का? कर्ण कटत आहे का तुझा असा?
काय टेन्शन घेऊ नका पप्पा, मी तुमची गाडी आहे ना माझ्या ह्या हाताने परत आणतो जशीच्या तशी. जनाली ना रे तर काय ढाकले तेच हाते ना शोलेतल्या ठाकूरवानी असे छडतू टाकीन झाले. त्यांचा एकच हात तोडा बरं का, नाही तर दुवा एक माणूस ठेवायला लागेल त्यांना. बाय पप्पा, माझा ठाकूर होईल तो होईल पण तुझा सांभाळ करतोच मी. गाइस ये थी आज की वीडियो और मैंने फर्स्ट टाइम आज मतलब कि मराठी मूवीज होती है ना उनका सीन देखा है. आज तक मैंने मतलब यहाँ पर बहुत ज़्यादा सॉन्ग्स होते हैं उन पर रिएक्शन बनाया लेकिन किसी मूवी का सीन फर्स्ट टाइम देखा है. और सीरियसली सीन था बहुत ज़्यादा और अच्छा लग रहा था, मज़ा आ रहा था क्योंकि मैं फर्स्ट टाइम देख रही थी उसकी वजह से. वो जो बोल रहे थे मतलब प्रॉपरली, और मैं ये नहीं बोलूँगी स्टार्टिंग से एंड तक मुझे पूरा का पूरा समझ में आया लेकिन क्या हो रहा था मुझे वो तो समझ में आ रहा था. और बीच बीच में बहुत ज़्यादा वर्ड्स हैं जो कि मुझे समझ में आ रहे थे, मुझे पता लग रहा था. तो वो जो स्टार्टिंग वाला सीन था, वो जो एक मतलब कि औरत थी कि मतलब बंदी थी जो भी थी, वो एक बंदा था, वो उसको अच्छा लग रहा था और इतना ज़्यादा फ्लर्ट होने में लगी हुई थी वो उसके साथ और वो आगे से कुछ भी बाव ही नहीं दे रहा है. वहाँ से ज़्यादा फनी था और ज़्यादा मज़ा आ रहा था देखने में. और ये आई थिंक मूवी का नाम है OS 3, मूवी का नाम ही है ना. तो अच्छी मूवी थी और इसके अगर और भी मुझे सीन्स मिलेंगे या फिर इसके अलावा अगर आप लोगों को और भी सीन्स का पता हो कि मराठी मूवी हूँ तो मुझे बताइएगा, मैं ज़रूर देखूंगी. ऐसे तो मुझे वो जो मूवी है ना फेवरेट मूवी मुझे देखनी है. तो अगर आप लोगों को पता हो YouTube पे उसका लिंक या फिर आपको पता हो कि कहाँ से वो मिलेगी, अगर आप मुझे ईमेल पे या ड्राइव में अगर आप मुझे भेज सकें तो प्लीज़ ज़रूर भेजिएगा मुझे. और इसके अलावा वो जो एक मूवी है छत्रपति शिवाजी महाराज वाली जो मूवी है, जो न्यू आई है आई थिंक मूवी है, तो वो भी मुझे देखनी है. अगर आप लोगों को वो भी पता हो तो प्लीज़ मुझे ज़रूर बताइएगा. अगर YouTube पे अवेलेबल हो तो मैं उस पर रिएक्शन ज़रूर बनाऊंगी. अगर आप लोगों को मेरी आज की वीडियो अच्छी लगी हो तो एक लाइक, एक सब्सक्राइब और एक शेयर प्लीज़ ज़रूर कीजिए. अगर आप लोगों को है कि मैं ऐसी और भी मराठी मूवीज़ के सीन्स पर रिएक्शन बना दे रहा हूँ तो प्लीज़ ज़रूर बताइए, मैं आपको मिलती रहूँगी ऐसे बहुत सी वीडियो. अभी के लिए इतना ही, बहुत ज़्यादा ध्यान रखिए. शुक्रिया, आई लव यू ऑल.